आणि त्या काळामध्ये एक्सपान्शन केलं आपला 4000 मेट्रिक टनाचा कारखाना आपण 6000 मेट्रिक टनाचं एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की गेल्या इतक्या वर्षांमध्ये जर आपला जो आजूबाजूचा जो आपला ऊस पिकला तो जर आपण एक्सपान्शन केलं नसतं तर ते आपण ऊस गाळप करू शकलो नसतो. गेल्या वर्षी 145 दिवस कारखाना चालला आणि आपला ऊस गाळप आपण केलेला आहे. प्रत्येक वर्षी आपले आपण सगळे ज्यावेळेस असतो प्रत्येकाला ही एक प्रत्येकाचं म्हणणं असतं की ज्यावेळेस आपण आज शेतकरी बांधव आहात सगळे, आज शेतीमधल्या बाकीच्या पिकाला काय बाजारभाव मिळतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु ऊस आहे असं पीक आहे की त्याला हमखास असा बाजारभाव मिळतो FRP मध्ये आपल्याला अगोदरच माहिती असतं की आपल्या शेतात आपण जो पिकवलेला जो माल आहे त्याला नक्की काय भाव मिळणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.